पुढचा क्वेश्चन 128 नंबरचा क्वेश्चन, पुढील वाक्यामध्ये कोणाचं वर्णन केलं? एकदम सोपं क्वेश्चन आहे. जुलै 40 मध्ये अटक करण्यात आली, तुरुंगामध्ये भूक हरताळावर गेले. 5 डिसेंबर 1940 रोजी सोडण्यात आले. 1943 मध्ये त्यांचं लक्ष आहे अतिपूर्वेकडे गेले. ऑप्शन आहेत, वीर सावरकर असू शकतात का? नाही. या काळामध्ये वीर सावरकर यांचं जे राजकारणाचं जे काम आपण त्याला केंद्र होतं, हिंदू महासभा, हिंदूंचं राजकारण, याच्यावर त्यांनी फोकस केला, हा मुद्दा असू शकत नाही. चित्तरंजन दास 1925 मध्ये मृत्यू झाला होता, हे सुद्धा असू शकत नाही, लक्षात घ्या. तो वीर सावरकर नाही, चित्तरंजन दास नाही. अच्युतराव पटवर्धन हे या काळामध्ये छोडो भारत चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला होता, आणि या काळामध्ये मुंबईमध्ये राहून समाजवादी पक्ष, समाजवादीची विचारसरणी, याच्यावर त्यांचा भर होता, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे अच्युतराव पटवर्धन हे सुद्धा याचं उत्तर नाही. सुभाषचंद्र बोस हे त्याचं उत्तर, लक्षात घ्या. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जुलै 1940 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. या संदर्भातलं स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो, लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे 1939 मध्ये सुभाषचंद्र बोसांनी काँग्रेसचा त्याग केला होता, फॉरवर्ड ब्लॉक ही संघटना त्यांनी स्थापन केली होती, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मग काय झालं होतं, स्थानिक स्तरावर म्हणजे कलकत्ता महानगरपालिकेच्या स्तरावर फॉरवर्ड ब्लॉक आणि लक्षात घ्या की मुस्लिम लीग यांच्यामध्ये युती झाली होती. थोडक्यात स्थानिक स्तरावर मुस्लिम आणि फॉरवर्ड ब्लॉक हे दोन पक्ष एकत्र आले होते, हे समजून घ्यायचं ठिकाणी. आता झालं काय की 1940 मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण झाला होता, ज्याला हॉलवेल स्मारकाचा मुद्दा असं म्हटलं जातं. हॉलवेल स्मारकाचा मुद्दा काय होता, हा मुद्दा तिथं आपण समजून घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या की हॉलवेल कोणत, आपल्याला माहिती आहे सिराजुद्दौला, ब्लॅक होल ट्रॅजेडी, हे वाक्य माहिती असेल ना तुम्हाला. 146 लोक त्यामुळे दांबून पडले होते, त्याच्यापैकी 123 लोकांचा मृत्यू झाला, 23 वाचले, त्याच्यापैकी वाचलेल्यांपैकी एक होता जेझड हॉलवेल. बाहेर आल्यानंतर त्यांना मग त्याच्यावर प्रसंग लिहिले, त्या प्रसंगावर त्यांनी लिखाण केलं, त्याला ब्लॅक होल ट्रॅजेडी, काळकोठरीचा प्रसंग असं म्हटलं गेलं, आणि त्यामुळे पुढचं सगळं राजकारण झालं आणि प्लासीचं युद्ध झालं, अशा प्रकारचे संदर्भ आहेत. मग आता इथं काय, कलकत्त्यामधल्या बंगालमधल्या लोकांसाठी काय आहे, तर बंगालमधल्या लोकांसाठी हा जो प्रसंग आहे तो म्हणजे बंगाली लोकांच्या किंवा भारताच्या गुलामगिरीचं एक प्रतीक आहे. कारण त्याच्यानंतर पुढचं जे राजकारण झालं, त्याच्यानंतर प्लासीचं युद्ध झालं होतं, आणि प्लासीच्या युद्धामध्ये आपल्याला माहिती की बंगालचा पाडाव झाला होता किंवा सिराजुद्दौलाचा पराभव झाला होता, हे आपल्याला माहिती आहे. मग आता झालं असं होतं की ब्रिटिशांनी काय केलं, ब्रिटिशांनी या हॉलवेलचं एक भव्य स्मारक उभारलं होतं, लक्षात घ्या. तर हे जे हॉलवेलचं स्मारक आहे ते हटवलं जावं या मुद्द्यावरून मुस्लिम लीग आणि फॉरवर्ड ब्लॉक यांनी संयुक्तपणे आंदोलन केलं होतं, लक्षात घ्या. आणि त्या आंदोलनामध्ये भाग घेतला म्हणून सुभाषचंद्र बोस यांना अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर तुरुंगामध्ये असताना ते भूक हरताळावर गेले होते, त्यांनी सुटकेची मागणी केली होती. फायनली 5 डिसेंबर 1940 रोजी त्यांना सोडण्यात आलं होतं, घरामध्ये स्थानबद्ध करून ठेवलं गेलं, आणि नंतर मग ते आपल्या घरात 1941 मध्ये निसटले. मग अफगाणिस्तान मार्गे रशियाला गेले, रशिया मार्गे ते जर्मनीला गेले, काही काळ इटालीमध्ये वास्तव्य होतं, आणि नंतर मग ओके जपान सिंगापूरकडे ते आले होते, आणि तिथून त्यांनी आझाद हिंद सेनेची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. 1943 मध्ये त्यांचं लक्ष अतिपूर्वेकडे गेलं. सो या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे, याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. चला ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, पुढील नेते जेथून होते, ओके त्यांच्या त्या योग्य जोड्या जुळवायला सांगितलेलं आहे. पुढील नेते कुठले होते यांच्या जोड्या तुम्हाला जुळवायला आहे, यांनी सांगितलं, लक्षात घ्या. भाऊसाहेब हिरे, ओके भाऊराव पाटील, भाऊसाहेब हिरे, भाऊराव पाटील, बाळासाहेब मोरे आणि खंडेराव धोंडकर, ओके अशा प्रकारची नावं दिलेली आहेत. त्याच्यापैकी भाऊसाहेब हिरे जे आहेत, लक्षात घ्या, ते नाशिकमधल्या मालेगाव या ठिकाणचे होते. भाऊराव पाटील जे होते ते साताऱ्याचे होते, लक्षात घ्या. ओके भाऊराव पाटील जे होते ते साताऱ्याचे होते, आपल्याला माहिती आहे. भाऊराव पाटील सातारा, भाऊसाहेब हिरे मालेगाव. त्याच्यानंतर बाळासाहेब मोरे जे आहेत, बाळासाहेब मोरे यांचा संबंध पंढरपूरशी होता आणि खंडेराव धोंडकर यांचा संबंध मुंबईशी होता. सो ऑब्व्हियसली ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर येईल, भाऊसाहेब हिरे मालेगाव, भाऊराव पाटील सातारा. ओके तर हे त्याचं उत्तर असेल, लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्या 2 ऑप्शन जरी जुळले तरी ओके याच्या उत्तरांपर्यंत पोचता येतं. ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात, 1940 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली होती. तर संयुक्त महाराष्ट्र सभेच्या संदर्भामध्ये किंवा संयुक्त महाराष्ट्रासाठीचा जे काही संघर्ष झालेला आहे त्या संदर्भामधला हा क्वेश्चन आहे, आणि याचं उत्तर रामराव देशमुख असं दिलेलं आहे. याच्या आधीसुद्धा हा प्रश्न विचारला होता, लक्षात घ्या. तर आपल्याला माहिती की 1939 मध्ये काय झालं होतं, 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं, लक्षात घ्या. आणि या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आता ब्रिटिश संकटामध्ये आलेले आहेत, भारतीय लोकसुद्धा संघटित झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये ओके मग आता संघर्ष सुरू होईल, एखादा लढा सुरू होईल, सत्याग्रह सुरू होईल, त्या केसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळू शकतं. भारताला स्वातंत्र्य मिळालं तर आणि भारत स्वतंत्र झाला तर नवीन राजकीय प्रशासकीय पुनर्रचना होऊ शकते. मग त्या परिस्थितीत मराठी भाषकांचं काय झालं पाहिजे यासाठी मग एक नियोजन सुरू झालं होतं, लक्षात घ्या. आणि मग 1939 नंतर पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राची जी मागणी होती तिनं उचल खायला सुरुवात झाली होती. आणि मग याच संदर्भामध्ये हा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र सभा नावाची संघटना रामराव देशमुख यांच्या पुढाकारानं त्यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती, हे त्याचं स्पष्टीकरण आहे.
पुढचं क्वेश्चन आता आपण बघूयात. पुढचं क्वेश्चन तर लक्षात घ्या, नेक्स्ट क्वेश्चन इज खालील विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे या ठिकाणी. येस, एक मिनिट द्या मला. ओके, पुढचं क्वेश्चन आहे खालील विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे. 20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय दलित महिला परिषदेच्या अध्यक्षा ज्या होत्या त्या सुलोचनाबाई डोंगरे होत्या. हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. सुलोचनाबाई डोंगरे या परिषदेच्या सचिव होत्या, सॉरी अध्यक्षा होत्या लक्षात घ्या, आणि सचिव होत्या इंदिरा पाटील. ओके, इंदिरा पाटील या परिषदेच्या सचिव होत्या. हे वाक्य बरोबर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपस्थिती होती. ॲक्च्युली या दोन्ही यांना आंबेडकरांची उपस्थिती होती, हे लक्षात घ्या, आंबेडकरांची उपस्थिती होती. तर आंबेडकरांच्या संदर्भामध्ये हे क्वेश्चन विचारलेलं आहे. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महिलांचं संघटन, दलित महिलांचं संघटन कसं प्रभावी होत चाललं होतं या संदर्भामधले हे मुद्दे आहेत, लक्षात घ्या. आणि मग त्याच संदर्भामध्ये 28 मार्च 1934 रोजी बुलढाण्यामधल्या मलकापूर या ठिकाणी मिसेस, ओके लक्षात घ्या, मिसेस कमला रेगे यांच्या अध्यक्षतेखाली, ओके, मलकापूर येथे अस्पृश्य महिला परिषद भरवण्यात आली होती. हे वाक्य लक्षात घ्या. आणि या बिलामध्ये त्यांनी, ओके, अस्पृश्य मुलामुलींच्या शिक्षणाचा मुद्दा मांडला होता. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, अस्पृश्य मुलामुलींच्या शिक्षणाचा मुद्दा त्यांनी मांडला होता. आणि शारदा बिल जे संमत करण्यात आलं, लक्षात घ्या, शारदा बिल, ओके, ज्याच्यामुळे मुलीचं विवाह योग्य जे वय आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली होती, शारदा बिल त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी अशा प्रकारची मागणी या अस्पृश्य महिला परिषदेमध्ये करण्यात आली होती. ओके, पुढचा मुद्दा, पुढचा क्वेश्चन सोपा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ब्राह्मण अनुयायांच्या मदतीने मनुस्मृतीचं दहन केलं होतं. गंगाधर सहस्त्रबुद्ध हे त्याचं उत्तर लक्षात घ्या. गंगाधर सहस्त्रबुद्ध आणि सहा अस्पृश्य साधू यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली म्हणा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या घटकांनी मनुस्मृतीचं दहन 1928 केलं होतं. हा क्वेश्चन एकदम सोपा होता, साधा होता आणि महत्त्वाचा सुद्धा आहे, लक्षात घ्या. आपल्या क्लासमध्ये आपण या गोष्टी डिस्कस केल्या होत्या बऱ्याचदा. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. आता पुढचा क्वेश्चन, पुढील वाक्यामध्ये कोणत्या व्यक्तीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ओके, लक्षात घ्या, ते व्यक्ती जे होते ते प्रेरणादायी आणि संघटक होते, म्हणजे ही वॉज अ इन्स्पिरेशनल, ओके, ऑर्गनायझर, प्रेरणादायी संघटक होते असं त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. ते मितभाषी होते, कमी बोलत असत. आता ठीक आहे, काय म्हणजे असं का टाकतं MPSC काय कळत नाही, मितभाषी होते. त्याच्यावरून व्यक्ती कसा ओळखायचा लक्षात आहे, एखादा व्यक्ती गप्प बसेल तर मग व्यक्ती कसा ओळखायचा, पण ठीक आहे, कदाचित त्यांना वाक्य सापडलं समजून टाकून दिलं असेल. सो ते मितभाषी होते. त्यांना रवींद्रनाथ टागोर आणि काझी नजरुल इस्लाम यांचे काव्य आवडे. हां ठीक आहे, हे एक बरोबर शकतं. रवींद्रनाथ टागोर आणि काझी नजरुल इस्लाम यांनी जे राष्ट्रप्रेमावर किंवा राष्ट्रवादावर जे लिखाण केलं होतं त्या लिखाणाचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव होता, हे लक्षात घ्या. अनंत सिंग आणि गणेश घोष हे त्यांचे अनुयायी होते. हे व्यक्तिमत्व कोण होतं, ते सूर्यसेन आहेत, लक्षात घ्या. सूर्यसेन यांच्याबद्दलचं हे वर्णन आहे, सूर्यसेन यांच्याबद्दल हे वर्णन आहे, लक्षात घ्या. सूर्यसेन, ओके, यांना प्रभावी संघटक मानलं गेलेलं आहे. आणि चितगाव आर्मरी रेड आपण ज्याला म्हणतो ते चितगाव आर्मरी रेडमध्ये सूर्यसेन यांची भूमिका महत्त्वाची होती. गणेश घोष, गणेश पॉल, लोकेन पॉल हे त्यांचे सहकारी होते आणि त्यांच्या मदतीनं त्यांनी, ओके, काय म्हणू आपण त्याला, की ओके, चितगाव या ठिकाणच्या शस्त्रागारावर हल्ला केला होता. त्याच्यामुळं याचं उत्तर सूर्यसेनच असायला हवं. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. ओके, किंबरले क्लॉज, ओके, हा कोणत्या कायद्यामध्ये वापरण्यात आला होता. हा सुद्धा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, बघूयात जरा. किंबरले क्लॉज हा कोणत्या कायद्यामध्ये वापरण्यात आला होता. ओके, किंबरले क्लॉज हा शब्दप्रयोग कोणत्या कायद्यामध्ये वापरण्यात आला होता, याचं उत्तर लक्षात घ्या. 1892 काउन्सिल ॲक्ट हे त्याचं उत्तर आहे. तर काय होतं हा किंबरले क्लॉज नावाचा प्रकार, बेसिकली आपल्याला एक माहिती असायला पाहिजे. 1892 काउन्सिल ॲक्टनी काय केलं होतं लक्षात घ्या, त्याचं वैशिष्ट्य काय होतं, तर अप्रत्यक्ष निवडणूक किंवा अप्रत्यक्ष निर्वाचन आपण ज्याला म्हणतो ना, इनडायरेक्ट इलेक्शनचं तत्व त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. तर जेव्हा या कायद्याच्या या कायद्याबद्दल जेव्हा ब्रिटिश संसदेमध्ये चर्चा चालू होती, लक्षात घ्या, त्या चर्चेच्या अनुषंगानं हे पर्टिक्युलर क्वेश्चन लक्षात घ्या. तर ब्रिटिश संसदेमधल्या काही सदस्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय लोकांना आपण मतदानाचा अधिकार दिला पाहिजे.
आणि काही लोकांचं, आणि कारण मतदानाचा अधिकार दिल्याशिवाय आपण जबाबदार शासनपद्धती किंवा राज्यव्यवस्थेमधला पुढचा टप्पा आपण अचीव करतो असं होणारच नाही. आणि आपण भारतीय लोकांना काय म्हणतो आहे की आमच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्ही भारतामध्ये आधुनिक पद्धती राजकीय पद्धती टप्प्याटप्प्यामध्ये विकसित करत चाललेलो आहोत, मग आपल्याला आपला शब्द पाळत आहोत असं जर दाखवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक सुधारणा, एक काय म्हणून आपण त्याला की भरघोस म्हणण्यापेक्षा एक काय म्हणून आपण त्याला की एक सुधारणा अशा पद्धतीने दिल्या पाहिजेत की जेणेकरून भारतीय नेते त्याला मान्य करतील, त्याचं महत्त्व ओळखतील, अशा प्रकारे सुधारणा पण केल्या पाहिजेत असं ब्रिटिश संसदेमधल्या काही सदस्यांचं म्हणणं होतं. आणि मग बाकीच्या सदस्यांचं असं म्हणणं होतं की आपण निवडणुकीच तत्व जर इंट्रोड्यूस केलं तर आपण आपला होल्ड आपण गमावून बसू, कारण मग पुढची मागणी काय असेल, जबाबदार शासन पद्धतीची मागणी असेल, म्हणजे एक्झिक्युटिव्हवर लेजिस्लेचरचा कंट्रोल. कारण मग कायदेमंडळामध्ये सदस्य जर लोकांनी निवडून दिलेले असतील तर लोकांची इच्छाही महत्त्व ठरली पाहिजे, म्हणून कायदेमंडळाचं नियंत्रण हे कार्यकारी मंडळावर असलं पाहिजे अशी मागणी भारतीय लोकं करू शकतील. ओके, अशा प्रकारे संसदेमध्ये डिबेट्स चालू होते. लक्षात घ्या, तर किंबर्ले नावाचा जो संसद सदस्य होता त्याने मग त्याने तोडगा सुचवला, सोल्युशन सुचवलं. तर सोल्युशन काय होतं लक्षात घ्या, तर सोल्युशन होतं की निर्वाचनच तत्व द्यायचं पण ते अप्रत्यक्ष पद्धतीने द्यायचं, म्हणजे लोकांच्या हाती मताधिकार न देता ओके स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकांनी प्रांतिक कायदेमंडळांमधले काही सदस्य निवडून द्यायचे आणि प्रांतिक कायदेमंडळांमधल्या काही सदस्यांनी केंद्रीय कायदेमंडळांमधल्या सदस्यांची निवड करायची, म्हणजे अप्रत्यक्ष निवडणूक आपण ज्याला म्हणतो ते तत्व त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. आणि ही तडजोड आहे लक्षात घ्या, आणि यालाच किंबर्ले क्लॉज असं म्हटलं जातं. हा पॉईंट आपल्यासाठी इथं महत्त्वाचा आहे. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन असा आहे, 135 नंबरचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या, 135 नंबरचा क्वेश्चन. 1979-80 व्हिएतनाम, ओके, 1979-80 या काळामध्ये व्हिएतनाम हा चा सहयोगी होता, डॅटेचा सहभागी होता असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत, अफगाणिस्तान काही संबंध नाही आहे, सोव्हिएत रशिया, फ्रान्स आणि अमेरिका. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं थोड्या वेळपूर्वी, इंडो चायना म्हणजेच व्हिएतनाम सुरुवातीला फ्रान्सच्या आधिपत्याखाली होता. ओके, आणि नंतर मग पहिलं दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मग झालं काय होतं, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपान यांनी व्हिएतनाम ताब्यामध्ये घेतला होता आणि नंतर जपानचा पाडानंतर फ्रान्सने पुन्हा एकदा व्हिएतनाम ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. लक्षात घ्या, मग त्याच्यामुळे फ्रान्सने जेव्हा व्हिएतनाम ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा व्हिएतनामी लोकांनी हो ची मिन्ह यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली व्हिएत कॉंग नावाची एक संघटना स्थापन केली, व्हिएतनामी काँग्रेस, व्हिएत कॉंग नावाची संघटना स्थापन करून फ्रान्सच्या साम्राज्यवादाला विरोध केला होता. आणि या संघर्षामध्ये फ्रान्सला मदत केली होती अमेरिकेनं आणि रशियाने सुद्धा त्या ठिकाणी व्हिएतनाममधल्या कम्युनिस्ट गटाला मदत देऊन फ्रान्सला आणि अमेरिकेला विरोध करण्याचा प्रयत्न रशियाने केला होता. त्याच्यामुळे व्हिएतनाम काय झालं लक्षात घ्या, व्हिएतनाम आता शीतयुद्धाचा भाग बनला होता. लक्षात घ्या, व्हिएतनाम हा शीतयुद्धाचा भाग बनला आणि नंतर मग व्हिएतनाममधला हा जो संघर्ष आहे फ्रान्सला परवडेनासा झाला होता म्हणून फ्रान्सने व्हिएतनाममधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्यावेळेला काय झालं होतं, मग अमेरिकेनं पुढाकार घेतला आणि फ्रान्सचा आता लढा अमेरिकेनं चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे बघा, ओके, होतं कोणाचं आणि कोण त्याच्यावर दावा करते. सो अमेरिकेने हा संघर्ष चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. मग आता व्हिएतनामवरचं वर्चस्व अमेरिका आणि रशिया यांच्यामधला संघर्ष आणि अमेरिकेनं व्हिएतनामीज लोकांना प्रेशराईज करून त्यांना सप्रेस करून त्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. सो म्हणून व्हिएतनामनी रशियाचं सहाय्य यावेळेला घेतलं होतं. व्हिएतकॉंग जसं मी तुम्हाला सांगितलं, कम्युनिस्ट गट जे होते लक्षात घ्या त्यांना रशियाचा पाठिंबा होता, म्हणून याचं उत्तर हे सोव्हिएत रशिया असं असायला पाहिजे. ओके, पुढचा क्वेश्चन बघूयात आता आपण. राष्ट्रीय काँग्रेसच्या अस्पृश्यतेच्या प्रथेला विरोध करण्याच्या समितीचे ओके चिटणीस म्हणजे सचिव कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. इथे मी तुम्हाला उत्तरसुद्धा सांगतो आणि ते उत्तर का नाही आहे हे सुद्धा सांगतो. तुम्ही मला सर आम्हाला कन्फ्यूज करताय, ओके, ठीक आहे, कन्फ्यूज करतोय. स्वामी आनंद MPSC हे उत्तर देईल, लक्षात घ्या, स्वामी आनंद हे उत्तर देईल, पण हा क्वेश्चन कॅन्सल होईल. कॅन्सल होण्याचं कारण काय आहे, तर या समितीचे अध्यक्ष होते, लक्षात घ्या, या समितीचे अध्यक्ष होते मदन मोहन मालवीय, या समितीचे अध्यक्ष होते, पहिलं वाक्य लक्षात घ्या. आणि या समितीचे सचिव म्हणजे चिटणीस होते, लक्षात घ्या, जमनालाल बजाज. ओके, जमनालाल बजाज या समितीचे सचिव होते आणि स्वामी आनंद हे ओके याचे सदस्य होते. ओके, लक्षात घ्या, स्वामी आनंद, त्याच्यानंतर राजगोपालाचारी हे या समितीचे सदस्य होते. आणि तुम्हाला चिटणीस म्हणजे सचिव कोण होते हे विचारलेलं आहे आणि पर्यायांमध्ये जमनालाल बजाज हे जे असायला पाहिजे, ओके, जमनालाल बजाज हे पर्यायांमध्ये असायला पाहिजे, जमनालाल बजाज, आणि हे पर्यायांमध्ये दिलेलं नाही आहे आणि म्हणून हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो हे समजून घ्या. काँग्रेस, ओके, 1929 काँग्रेसने ही समिती नेमली होती मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिव होते जमनालाल बजाज आणि सदस्यांमध्ये आनंदस्वामी नागपूरमधले नेता होते आणि राजगोपालाचारी यांचा समावेश होता. आता बघूत MPSC काय करते या संदर्भामध्ये. माझ्या मते तरी कदाचित हा रद्द केला जाऊ शकतो कारण जमनालाल बजाज याचे काय म्हणून त्याला सचिव होते, सचिव म्हणजे चिटणीस होते असं सांगितलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने विधवा पुनर्विवाह संघटना स्थापन केली होती.
हा सुद्धा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, याच्याबद्दल सुद्धा पुन्हा इश्यू होऊ शकते, लक्षात घ्या. विधवा पुनर्विवाह संघटना, विडोरी मॅरेज असोसिएशन, याचं ट्रान्सलेशन इथं दिलेलं आहे. विडोरी मॅरेज असोसिएशन अशा नावाच्या दोन संघटना होत्या. 1865 विष्णूशास्त्री पंडित आणि रानडे यांनी स्थापन केली होती. विष्णूशास्त्री पंडित यांची भूमिका महत्त्वाची होती, रानडे त्यांच्यासोबत होते असं सांगितलं जातं. सो विष्णूशास्त्री पंडित आणि रानडे यांनी स्थापन केली होती. आणि मग आपल्याला माहिती 1893-95 या काळामध्ये ओके, तर महर्षी कर्वे यांनी सुद्धा विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी स्थापन केली होती. आणि हे जर तुम्ही इंग्लिश लिटरेचर वाचले या संदर्भामध्ये, तर कर्वे यांच्यासाठी सुद्धा विडेरी मॅरेज असोसिएशन असं दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं, पण माझा असा अंदाज आहे की MPSC तुम्हाला रानडे हे उत्तर देईल, रानडे, कारण विष्णूशास्त्री पंडित आणि रानडे यांनी ही संघटना स्थापन केली 1865. पण मग कर्वे यांचा संदर्भ जर त्या प्रश्न काढणाऱ्याने कर्वे यांचा संदर्भ वापरला असेल, तर कदाचित कर्वे हे त्याचं उत्तर असू शकतं. या ठिकाणी ड्युअल आन्सर्स आहेत लक्षात घ्या, त्याच्यामुळे तुम्ही MPSCला या ठिकाणी तुमचं काही मत असेल तर मांडू शकता, जर तुमचं मत असेल तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी केलेले कायदे कोणते होते, असा प्रश्न आहे हा. येस, ओके, बघा या ठिकाणी क्रांतिकारकांचे स्वातंत्र्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी केलेले कायदे, 1910 इंडिया प्रेस ॲक्ट, 1911 राजद्रोह सभा कायदा, 1913 फौजदारी दुरुस्ती कायदा. तर हे तीनही कायदे होते, लक्षात घ्या. या कायद्यांच्या माध्यमातून ब्रिटिशांनी वेगवेगळे, त्यामुळं आपण त्याला की क्रांतिकारकांचे स्वातंत्र्याचे प्रयत्न. आता तुम्ही म्हणाल सर इंडिया प्रेस ॲक्टच्या माध्यमातून ओके वृत्तपत्रांवर निर्बंध आणली, तर क्रांतिकारकांना त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे, तर या ठिकाणी समजून घ्या की वृत्तपत्रांच्या माध्यमातून सरकारविरोधी लिखाण रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण या ठिकाणी वृत्तपत्रांचा संबंध असतो, हे लक्षात घ्या. कदाचित त्याचं इंटरप्रिटेशन बी आणि सी सुद्धा असू शकेल. मी पुन्हा एकदा सांगतो, हा इंटरप्रिटेशनचा मुद्दा आहे लक्षात. 1910 प्रेस ॲक्ट आला होता आणि त्या माध्यमातून तुम्हाला माहिती लोकमान्य टिळकांवर ओके खटला दाखल करण्यात आला, कारण लोकमान्य टिळकांनी ओके आपल्याला माहिती की केसरीमध्ये लेख लिहिले होते आणि बंगाली क्रांतिकारकांची भूमिका नेमकी काय हे सांगण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केला होता. त्याच्यानंतर शिमो परांजपे यांनासुद्धा याच गोष्टीसाठी अटक झाली होती. म्हणजे क्रांतिकारक आणि वृत्तपत्रामध्ये लेख यांच्यामध्ये काय म्हणून आपण त्याला की एक संबंध असतो, ही सरकारची भूमिका आहे. ओके, त्याच्यामुळे 1910 इंडिया प्रेस ॲक्ट हा वृत्तपत्रांमधला शासनविरोधी प्रचार रोखण्यासाठी जरी असला असेल, तरी त्या वृत्तपत्रांमधल्या लेखांमध्ये ओके काय म्हणून आपण त्याला की शासनाबद्दल जे काही नकारात्मक मतं मांडली जातात, त्यामुळे क्रांतिकारकाला सुद्धा चालना मिळाली असते, आणि म्हणून हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. 1911 राजद्रोह सभा कायदा, सेडिशियस मिटिंग्स ॲक्ट, म्हणजे लोकांनी एकत्र येऊन ओके राजद्रोहासाठी कुठली योजना तयार करणं ओके हा गुन्हा मानला गेलेला आहे, आणि 1913 फौजदारी कायदा हा सुद्धा आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ABC हे त्याचं उत्तर असेल असं मला तरी वाटतं. कदाचित तुम्ही पेपर सोडताना ओके बी आणि सी असं निवडू शकाल, पण माझ्या दृष्टिकोनातून ओके ABC हे त्याचं उत्तर असायला हवं. 1888 सर सैयद अहमदांनी -- स्थापन केली होती. ओके, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या की मुस्लिम शैक्षणिक परिषद, मोहम्मद डिफेन्स असोसिएशन ऑफ इंडिया, मोहम्मदन अँग्लोरिएंटल कॉलेज, ओके याच्यापैकी मोहम्मदन अँग्लोरिएंटल कॉलेज त्यांनी स्थापन केलं होतं, पण ते 1888 स्थापन नव्हतं केलं. 1888 त्यांनी इंडियन युनायटेड पॅट्रिऑटिक असोसिएशन नावाची संघटना त्यांनी स्थापन केली होती. तर सर सैयद अहमद खान, लक्षात घ्या, सर सैयद अहमद खान आणि बनारसचा राजा शिवप्रसाद, बनारसचा राजा, इथं राजा म्हणजे राजा प्रॉपर राजा नाही, जमीनदार या अर्थाने वापरले, लक्षात घ्या, बनारसचा जमीनदार राजा शिवप्रसाद ओके या दोघांनी एकत्रित ही संघटना स्थापन केली होती, जिचं नाव होतं ओके इंडियन युनायटेड पॅट्रिऑटिक असोसिएशन. मुद्दा काय होता जरा समजून सांगतो. प्रॉब्लेम असा होता, लक्षात घ्या, की काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि काँग्रेसची स्थापना झाल्यामुळे ब्रिटिशांचं धाबदण आणलं होतं, लक्षात घ्या, कारण काँग्रेस आता आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून राष्ट्रवादी मागण्या मांडत होती. आता अशा परिस्थितीत त्याचवेळेला काँग्रेस सुधारणांची भूमिकासुद्धा घेत होती, आणि त्याच्यामुळे काँग्रेसची जी सुधारणावादी भूमिका होती त्याच्यामुळे जमीनदारांच्या हितालासुद्धा धोका पोहोचणार होता, पहिला मुद्दा लक्षात घ्या. आणि सर सैयद अहमद खान यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसच्या त्यामुळे आपण त्याला काँग्रेसच्या व्यासपीठावर प्रामुख्याने हिंदू लोकांचा भरणा जास्त होता आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं जे राजकारण आहे त्याच्यामुळे हिंदूंचा फायदा होता, मुस्लिमांचं नुकसान होतं, असं सर सैयद अहमद खान यांचं म्हणणं होतं. म्हणजे काँग्रेसची निर्मिती आणि काँग्रेसचं कार्य याच्यामुळे भारतीय समाजामधल्या 3 घटकांना ओके एक राजकीयदृष्ट्या धोका निर्माण होऊ शकतो असं दिसत आहे. ते 3 घटक कोणते होते? ब्रिटिश साम्राज्यवादी सर सैयद अहमद खान, मुस्लिमांचे नेता, आणि त्याच्यानंतर मग ओके जमीनदार, त्यांचा नेता राजा शिवप्रसाद. मग आता अशा परिस्थितीमध्ये काय झालं?
ब्रिटिशांनी सर सैद अहमद खान आणि बनारसचा राजा शिवप्रसाद यांना प्रोत्साहित केलं, त्यांना एनकरेज केलं, त्यांना उत्तेजन दिलं कशासाठी, तर एक संघटना स्थापन करून त्या माध्यमातून काँग्रेसचा प्रभाव कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी ओके इंडियन युनायटेड पॅट्रिऑटिक असोसिएशन नावाची संघटना सर सैद अहमद खान आणि राजा शिवप्रसाद यांनी स्थापन केले होते. हे उत्तर इथं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता 140 नंबरचा क्वेश्चन आपण बघूयात. 1942 क्रिप्स मिशन योजनेमध्ये कोणत्या तरतुदी होत्या? ओके, ऑप्शन विधान दिलेले, महायुद्ध संपताच घटना समितीची निर्मिती केली जाईल, घटना समितीमध्ये संस्थानिक आपले प्रतिनिधी पाठवू शकतील, महायुद्ध चालू असेपर्यंत भारताच्या संरक्षण जबाबदारी इंग्लंडची असेल, लक्षात घ्या. तर पहिलं विधान बरोबर आहे, क्रिप्स ऑफरने सांगितलं होतं आम्ही तुम्हाला डोमिनियन स्टेटस देऊ आणि सेल्फ गव्हर्नमेंटचं तत्व आम्ही मान्य करू आणि त्याचबरोबर युद्ध संपल्यानंतर घटना समिती आम्ही तुम्हाला देऊ आणि या घटना समिती संदर्भामध्ये जे सदस्य असतील ते प्रांतांचे सुद्धा असतील आणि संस्थानिकांचे सुद्धा असतील असं क्रिप्स ऑफरने सांगितलं होतं आणि म्हणून या ठिकाणी संस्थानिक हा विधान नंबर बी सुद्धा बरोबर आहे. पण त्याचबरोबर एक अट टाकली होती, लक्षात घ्या की ही घटना एखाद्या प्रांताला मान्य नसेल, म्हणजे घटना समितीने तयार केलेली एखादी घटना जर एखाद्या प्रांताला मान्य नसेल तर ब्रिटिश देखील ती घटना नाकारतील आणि त्या केसमध्ये तो प्रांत ब्रिटिशसोबत एक सेपरेट अरेंजमेंट करू शकतो अशा प्रकारचा प्रस्ताव क्रिप्सने दिला होता. ही गोष्ट काँग्रेसला मान्य नव्हती आणि म्हणून क्रिप्स ऑफरनंतर फेल गेली होती, हे लक्षात घ्या काँग्रेसच्या वतीनं. आणि त्याचबरोबर त्यांनी हे सांगितलं होतं की सध्याच्या या क्षणाला ओके ही नाजूक घडी आहे, युद्ध चालू आहे आणि युद्धासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी आम्ही नेतृत्वामध्ये म्हणजे युद्धाच्या संदर्भात नेतृत्वामध्ये बदल करू इच्छित नाही आणि म्हणून महायुद्ध चालू असेपर्यंत लक्षात घ्या की ही जी संरक्षण मंत्र्याची जबाबदारी जी आहे ओके ती ब्रिटिशांकडेच असेल असं त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे हे विधानसुद्धा बरोबर आहे. आता पुढचं क्वेश्चन आहे, मुंबईमधला गोकुळदास तेजपाल महाविद्यालय. ओके, मुंबईतील गोकुळदास तेजपाल पाठशाळेमध्ये काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते, तेथून मशाल आणि झेंडा फैजपूरला कोणी नेला होता, लक्षात घ्या असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी एक स्टोरी आहे, लक्षात घ्या. स्टोरी अशी, आपल्याला माहिती ऑलिम्पिकची ज्योत असते, बरोबर आहे की ऑलिम्पिकची ज्योत असते आणि मग ज्या ठिकाणी ऑलिम्पिक भरणार असतं त्या ठिकाणी ती ज्योत नेली जाते आणि त्या ठिकाणी ती पेटवली जाते आणि ऑलिम्पिक कंडक्ट केलं जातं, नंतर पुन्हा पुढच्या ऑलिम्पिकच्या वेळेला ती पुढे नेली जाते अशी एक ओके मशाल ती फिरवत ठेवली जाते, आपल्याला माहिती आहे. तशाच प्रकारची संकल्पना ओके काँग्रेसच्या अधिवेशनाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा फैजपूरच्या संदर्भाने सुचवण्यात आली होती. तर मुंबईमधले एक नेता होते, लक्षात घ्या ओके, गोकुळभाई भट्ट ह्या नावाचे, त्यांनी ही संकल्पना सुचवली की काँग्रेसचं अधिवेशन पहिल्यांदा जिथं भरलं होतं तिथून एक मशाल पेटवायची आणि ती मशाल फैजपूरमध्ये ओके टप्प्याटप्प्यानं वाहून न्यायची, न विजता ही मशाल वाहून न्यायची अशा प्रकारची संकल्पना सुचवली होती. ती संकल्पना स्वीकारली गेली आणि गोकुळभाई भट्ट यांनीच मुंबईमधून मुंबईच्या सीमेपर्यंत ही मशाल नेली, त्यानंतर मग कार्यकर्त्यांनी फैजपूरपर्यंत आणली होती आणि मग जवाहरलाल नेहरूंनी त्या ठिकाणी फैजपूरला ती मशाल फैजपूरच्या अधिवेशनामध्ये पेटवली होती, हे लक्षात घ्या. सो म्हणून याचं उत्तर गोकुळभाई भट्ट आणि इतर असं आहे. आता इतर म्हटलं की त्याच्यामध्ये कोण असू शकतं, कोणी असू शकतं, पण इथं गोकुळभाई भट्ट यांनी ही संकल्पना सुचवली असं हे आहे, लक्षात घ्या. आता पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. येस, पुढचं क्वेश्चन ओके, अलिप्त राष्ट्रांची 9वी शिखर परिषद. अलिप्त राष्ट्रांची एक मिनिट द्या मला. अलिप्त राष्ट्रांची 9वी शिखर परिषद 1989 डॅश डॅश या ठिकाणी झाली होती, तर दिल्ली, हरारे, बेलग्रेड आणि जकार्ता. तर बेलग्रेड युगोस्लाविया हे त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्च्युअल क्वेश्चन होता हा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, काशी येथे हिंदू विद्यालयाच्या स्थापना समारंभाला डॅश डॅश हा व्हॉइसरॉय हजर होता, याचं उत्तर लॉर्ड हार्डिंग्स आहे. लॉर्ड हार्डिंग्सच्या पाठिंब्यानं आणि पुढाकारानं हा विद्यापीठ स्थापन झालं होतं. बेसिकली एक लक्षात घ्या, ठिकाणी काय सांगितलं गेलं की 1912 आपल्याला काय दिसतं की 1905 जर आपण विचार केला तर स्वदेशी चळवळ सुरू झाली होती आणि या स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून राष्ट्रवादाचं एक प्रभावी प्रत्यंतर आपण ज्याला म्हणतो प्रभावी दर्शन दिसून आलं होतं आणि ब्रिटिश सत्तेला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला होता आणि त्याच्यामुळे भारतामध्ये आपलं फोडाने राज्य करा हे धोरण आता अजून प्रभावीपणे राबवलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ब्रिटिशांनी मांडायला सुरुवात केली होती आणि भारतामध्ये जे कम्युनल फोर्सेस होते, कम्युनल म्हणजे ज्याला आपण विभाजनवादी म्हणण्यापेक्षा सांप्रदायिक आपण ज्याला म्हणू, या सांप्रदायिक ज्या शक्ती असतील, सांप्रदायिक फोर्सेस असतील, त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळं काही हिंदू घटकांनी जेव्हा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची संकल्पना मांडली होती आणि मुस्लिम घटकांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाची संकल्पना मांडली, तेव्हा ब्रिटिशांनी त्यांना एक प्रकारे नंतरच्या टप्प्यावर, सुरुवातीला अलीगड विद्यापीठाला ब्रिटिशांनी नकार दिला होता पण नंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती कारण त्याच्यातून मग ओके हे जे फोडाने राज्यकार धोरण जे आहे त्याचं यशस्वीपणे पालन करता आलं असतं. म्हणून आता या ठिकाणी काय सांगितलं की BHUच्या स्थापनेला हार्डिंगचा पाठिंबा होता आणि एवढंच नाही तर हार्डिंग जो आहे तो BHUच्या स्थापना समारंभाला उपस्थित सुद्धा होता आणि म्हणून लॉर्ड हार्डिंग्स हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन सोपा आहे हा क्वेश्चन.
ओके यस, पण माहिती पाहिजे आपल्याला आणि आपल्या सेशनमध्ये आपण हा भाग कव्हर केला होता, लक्षात घ्या. ओके, डॅश डॅश हॅड फाउंडेड, ओके, डॅश डॅश यांनी जून 1930 हिंदुस्थान सेविका दलाची स्थापना केली होती. ओके, एन एस हर्डीकर हे त्याचं उत्तर आहे. एन एस हर्डीकर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर मग ते भारतामध्ये आले, गांधीजींचे अनुयायी बनले होते आणि गांधीजींच्या सल्ल्यानं, लक्षात घ्या, गांधीजींच्या सल्ल्यानं त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान, ओके, त्यांनी ही संघटना स्थापन केली होती, हिंदुस्थानी सेविका दल. ओके, हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मी मागेसुद्धा बोललो होतो, लक्षात घ्या की महिलांचा सहभाग या घटकावर प्रश्न विचारले जात आहेत, त्याच्यातलाच हा एक भाग आहे, हे समजून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, 1956 खालीलपैकी कोणत्या 3 भारतीय राज्यांच्या सीमावादाची उकल करण्यासाठी महाजन कमिशन नेमण्यात आलं होतं? महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात. मग आपल्याला वाटतं की महाराष्ट्राचं भांडण कोणासोबत होतं, तर महाराष्ट्राचं भांडण कर्नाटकसोबत होतं आणि गुजरातसोबत होतं, म्हणून उत्तर याचं कदाचित महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक असू शकतं. पण मग त्याचबरोबर दुसरा विचार येऊ शकतो असं की महाराष्ट्राच्या, मग आता कर्नाटकचा आणि गुजरातचा काय संबंध, मग कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातही भांडण असू शकतं. मग आता भांडण करायचं तर आपण सगळ्यांशी करू शकतो, लक्षात घ्या, पण तसं नाही आहे. इथं स्पेसिफिकली माहिती पाहिजे, लक्षात घ्या. त्यावेळेला होतं काय की महाराष्ट्र आणि कर्नाटक, लक्षात घ्या, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये बेळगाव आपल्याला माहिती आहे, तर याच्या वरून वाद होता, बेळगावीवरून. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यांमध्ये, कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यांमध्ये कासारगोडवरून वाद चालू होता, लक्षात घ्या, कासारगोडवरून वाद चालू होता. सो महाराष्ट्र आणि कर्नाटक, आणि कर्नाटक आणि केरळ यांच्यामध्ये सीमा प्रदेशावरून कोणता भाग तुमच्याकडे, कोणता भाग आमच्याकडे, याच्यावरून वाद चालू होता, लक्षात घ्या. आणि 10वा टोकाला पोचला होता. या संदर्भामध्ये सेनापती बापट यांचं उपोषणसुद्धा याच्या आधी झालं होतं, लक्षात घ्या. आणि म्हणून भारत सरकारनं पुढाकार घेऊन, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं पुढाकार घेऊन हे महाजन कमिशन नेमण्यात आलं होतं, लक्षात घ्या, महाजन कमिशन नेमलं होतं. आणि म्हणून याचं उत्तर, ओके, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र असं असायला हवं आणि तेच असेल, लक्षात घ्या. MPSC ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर देईल. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र हे त्याचं उत्तर आहे. फक्त मुद्दा असा आहे की, ओके, PIBच्या वेबसाईटवर याचं वर्ष 1966 असं दिलं, बऱ्याचशा सोर्सेसमध्ये, पण MPSC 1956 असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित वर्षाच्या मुद्द्यावरून MPSC याचा काय निर्णय घेईल आता आपण नाही सांगू शकत, पण 1966 असं दिलं आहे, या ठिकाणी कदाचित प्रिंट मिस्टेक असू शकते, हे लक्षात घ्या. हे तुम्ही MPSCला सांगू शकता, पण जर त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झाला तर एक चांगला क्वेश्चन आपण गमावला असं म्हणू शकतो, कारण हा क्वेश्चन ॲक्च्युली चांगला आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघूयात. ओके, कोणाच्या नेतृत्वाखाली टिळक आणि आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती? मोरोबादास फडणीस, विष्णुशास्त्री चिपळूणकर, वामन शिवराम आपटे, शिवराम महादेव परांजपे. सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी एकत्र न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केला होता. सो ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. ओके, पुढचं क्वेश्चन बघूयात आता. पुढचा क्वेश्चन, ओके, यस, पंजाब आणि बंगालच्या फाळणीच्या वेळेला सीमा आयोगाचे चेअरमन खालीलपैकी कोण होते? तर लक्षात घ्या, पंजाब आणि बंगालच्या फाळणीच्या वेळेला सीमा आयोगाचे सदस्य हे सिरिल रॅडक्लिफ होते. त्या ठिकाणी आपल्याला माउंट बॅटनची योजना महत्त्वाची आहे. 3 जून 1947 रोजी माउंट बॅटनची योजना आली होती. माउंट बॅटन ही मूलतः, आपल्याला काय वाटतं की माउंट बॅटनने स्वातंत्र्य दिलं, माउंट बॅटन ही मूलतः भारताच्या फाळणीची योजना होती, हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. माउंट बॅटन प्लॅन वॉज अ प्लॅन ऑफ पार्टिशन. भारताची फाळणी कशी केली पाहिजे त्याचे एक आराखडा त्याच्यामध्ये सांगण्यात आला होता, कारण स्वातंत्र्याचा मुद्दा ऑलरेडी सेटल झाला होता, लक्षात घ्या. तर फाळणी कशी करायची हे माउंट बॅटनच्या योजनेनुसार सांगितलं गेलं. आणि मग फाळणीचा निर्णय झाल्यानंतर जे सीमावर्ती प्रदेश आहेत, सीमावर्ती जे जिल्हे होते, त्या जिल्ह्यांमध्ये त्याच्या सीमा आखण्यासाठी लोकसंख्येचं हस्तांतरण कसं व्हायला पाहिजे, ओके, त्याच्यानंतर जे रिसोर्सेस आहेत, संसाधनं आहेत, त्यांचं हस्तांतरण कसं झालं पाहिजे, या गोष्टी ठरवण्यासाठी एक्झॅक्टली सीमा ठरवणं आवश्यक होतं. आणि म्हणून लक्षात घ्या, ठिकाणी 2 बाउंड्री कमिशन 2 सीमा आयोग नेमले होते, लक्षात घ्या, 2 सीमा आयोग नेमण्यात आले होते. हे 2 सीमा आयोग होते, एक होता पंजाबसाठीचा आणि एक होता बंगालसाठीचा, असे 2 सीमा आयोग होते. आणि या दोन्ही सीमा आयोगांचा अध्यक्ष एकच व्यक्ती होता, सिरिल रॅडक्लिफ. ओके, हे समजून घ्या. त्याच्यामुळे हे 2 सीमा आयोग होते, 1 नव्हते 2 होते, पण दोन्हीचे अध्यक्ष रॅडक्लिफच होते, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आता. यस, ओके, 1948 हा क्वेश्चन आहे. ओके, ओके, 1942 जी क्रिप्स योजना आली होती ते मुस्लिम लीगने का फेटाळून लावली, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. 148 नंबरचा क्वेश्चन, मुस्लिम लीगने क्रिप्स योजना का फेटाळून लावली? त्यामध्ये स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचं आश्वासन नव्हतं, स्वतंत्र घटना समितीची मागणी पूर्ण केली नाही, अल्पसंख्याकांच्या हिताचा उल्लेख नव्हता, स्वतंत्र पाकिस्तानचा उल्लेख नव्हता. आता बघा,
या ठिकाणी ए आणि डी ऑप्शनमध्ये तुम्हाला काही फरक दिसतो आहे का? सांगा बरं, ए आणि डी ऑप्शन सारखेच आहेत की नाही? स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र आणि त्या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राला पाकिस्तान असं म्हटलं गेलं, म्हणून ए आणि डी ओके हे तर उत्तर असायला पाहिजे, लक्षात घ्या. सो ए आणि डी कुठं दिसत आहेत? ए डी ए डी. आता मुद्दा येतो बी आणि सी या ठिकाणी आहेत का ते लक्षात घ्या. ओके, या ठिकाणी मुस्लिम लीगची मागणी होती की आम्हाला स्वतंत्र घटना समिती हवी आहे आणि स्वतंत्र घटना समितीची मागणी त्यांनी पूर्ण केली नव्हती, लक्षात घ्या, आणि म्हणून मुस्लिम क्रिप्स योजना पेटवून लावली होती. पण या ठिकाणी आता मुद्दा असा, मी तुम्हाला सांगितलं क्रिप्स ऑफर काय सांगते लक्षात घ्या. क्रिप्स ऑफर असं म्हणते की आम्ही तुम्हाला ओके युद्ध संपल्यानंतर घटना समिती देऊ. या घटना समितीमध्ये प्रांत आणि संस्थान दोघांचा सुद्धा समावेश असेल, प्रांत आणि संस्थाने. आता संस्थानांचा मुद्दा सध्या बाजूला ठेवू आणि एखाद्या विशिष्ट प्रांताला ही घटना जर मान्य नसेल तर आम्ही काय करू, आम्ही त्या प्रांताचा स्वतंत्र दर्जा राखण्यासाठी आम्ही त्याच्यासोबत वेगळे करार करू, असं आश्वासन क्रिप्स दिलं होतं. आता तुम्ही विचार करा की आता ही तरतूद काय सांगते. समजा पंजाबचे लोक आहेत, बंगाल आहे, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स आहे, सिंध आहे, तर हे मुस्लिम बहुल प्रांत होते आणि जी घटना समिती निर्माण झाली असती त्या घटना समितीमध्ये ऑफकोर्स देशामध्ये काँग्रेसचा प्रभाव जास्त होता. सो घटना समितीमध्ये काँग्रेस बाहुल्य राहिलं असतं आणि या काँग्रेस बाहुल्यामुळे घटना समिती काँग्रेसच्या मतानुसार चालली असती आणि केंद्रीकृत युनायटरी स्वरूपाची सिस्टीम काँग्रेसने या ठिकाणी निर्माण केली असती, जे की मुस्लिम लीगसाठी आणि मुस्लिम बहुल प्रांतांच्या राजकारणासाठी धोकादायक होतं. म्हणून ब्रिटिशांनी त्या ठिकाणी डाव काय टाकला होता, तर एक प्रकारे त्यांनी फाळणीची संकल्पना नाकारली पण एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी मुस्लिमांच्या हिताचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. कसं रक्षण करण्याचा प्रयत्न केला? एखाद्या प्रांताच्या सदस्यांना ही जर घटना मान्य नसेल तर आम्ही त्यांच्यासोबत सेपरेट अरेंजमेंट करू, असं आश्वासन दिलं त्यांनी दिलं. म्हणजेच त्यांनी अल्पसंख्याकांच्या हिताचा उल्लेख अप्रत्यक्षरित्या केला होता आणि म्हणून ओके सी हे कारण असू शकत नाही, ए बी डी हे त्याचं योग्य कारण आहे. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे आणि ह्या गोष्टीसाठी तुम्हाला इंटरप्रिटेशनच आवश्यक आहे, लक्षात घ्या. या गोष्टी माहिती पाहिजेत, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे, हे आपण समजून घ्यायला हवं. ओके, पुढचं क्वेश्चन आता आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन 149वा क्वेश्चन, विष्णू विठ्ठल ओक ओके भालचंद्र भाटवडेकर, पुरुषोत्तम कडेकर आणि गजाननराव वैद्य. आता हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी मीसुद्धा एक गेसवर्क केलेलं आहे, गेसवर्क ऑफकोर्स इन्फॉर्म्ड अशा प्रकारचं गेसवर्क आहे ओके, आणि ते मी तुम्हाला सांगतो. बाकी आपल्याला एम पी एस सीच्या उत्तराची या गोष्टीसाठी वाट बघावी लागेल हे देखील मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो, लक्षात घ्या. त्या ठिकाणी गजाननराव वैद्य हे कन्फर्म योग्य आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी मी थोडंसं एक्सपांड करतो, झूम करतो, जेणेकरून तुम्हाला दिसायला सोपं जावं. बघा या ठिकाणी गजाननराव वैद्य जे आहेत, गजाननराव वैद्य ओके यांनी हिंदू मिशनरी ही संघटना स्थापन केली होती. लोकमान्य टिळकांचे हे अनुयायी होते आणि त्यांनी मग ओके ख्रिस्ती झालेल्या लोकांचं पुनर्धर्मांतर करण्यासाठी म्हणून ही संघटना स्थापन केली होती. हा प्रश्न ऑलरेडी एकदा विचारण्यातसुद्धा आलेला आहे. सो डीचं उत्तर 1 आहे ओके, लक्षात घ्या, डीचं उत्तर हे 1 आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. मात्र डीचं उत्तर जर 1 आपण बघितलं, लक्षात घ्या, डीचं उत्तर जर आपण 1 असं बघितलं ओके यस, डीचं उत्तर जर आपण 1 बघितलं तर डी 1 आहे आणि इथं आहे, समजून घ्या. डीचं उत्तर जर 1 असेल तर या ठिकाणी मग ओके एचं उत्तर 4 आपल्याला दिसतं आहे. विष्णू विठ्ठल ओक हे दादा स्टुडंट्स युनियनचे ओके काय म्हणून आपण त्याला की नेता होते असं आपल्याला दिसतं. आता मुद्दा निर्माण होतो, लक्षात घ्या ओके, मुद्दा निर्माण होतो आहे. ऑफकोर्स याचे संदर्भ नाही लक्षात येत आहेत, नाही सापडत आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. पण गजाननराव वैद्य आणि हिंदू मिशनरी हे स्थापन केला होता हा संदर्भ आहे. आता मुद्दा निर्माण होतो भालचंद्र भाटवडेकर आणि पुरुषोत्तम कणेकर यांच्या संदर्भामध्ये. आता भालचंद्र भाटवडेकर यांच्या संदर्भात असं सांगितलं की हे जे कुटुंब आहे ते प्रतिष्ठित कुटुंब होतं मुंबईमधलं आणि त्यांचा जो काही वाडा होता, लक्षात घ्या की गिरगावमध्ये त्यांचा जो काही वाडा होता त्या ठिकाणी वेगवेगळे उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जायचे अशा प्रकारचा संदर्भ आहे. त्याच्यामध्ये मग होलिकोत्सव किंवा होळीचा जो उत्सव आहे तो उत्साहामध्ये साजरा केला जायचा असा एक संदर्भ आहे. म्हणून कदाचित ओके भालचंद्र भाटवडेकर होलिका संमेलन असं त्याचं जर असेल तर पुरुषोत्तम कणेकर शारदाश्रमवासी बनतात हे लक्षात घ्या. म्हणून याचं उत्तर हे ऑप्शन नंबर 4 असावं असं मला वाटतं. लेट्स वेट फॉर द एम पी एस सी की ओके, हे मी तुम्हाला ते सांगू इच्छितो. जिथं कन्फर्म आहे त्या ठिकाणी मी कन्फर्म सांगतो आहे, ज्या ठिकाणी ॲम्बिग्विटी आहे त्या ठिकाणी ॲम्बिग्विटी सांगतो आहे, ज्या ठिकाणी दोन मतं आहेत त्या ठिकाणी दोन मतं सांगतो आहे, लक्षात घ्या ओके. आणि ज्या ठिकाणी चूक आहे त्या ठिकाणी चूकसुद्धा मी सांगत आहे ओके. याचा अर्थ तुम्ही कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाही आहे, जे जे योग्य आहे, जे जे तुम्हाला फॅक्च्युअल जे बरोबर आहे ते मी इथं क्लिअर करतो आहे, हे समजून घ्या. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात, एक पुढचा क्वेश्चन घ्या ओके.
1935 कायद्याने हाय कमिशनरचे पद कायम ठेवण्यात आले आणि त्यांचे प्रमुख काम म्हणजे ओके लक्षात घ्या त्यांचे प्रमुख काम काय होते हा प्रश्न विचारलेला आहे. आता 1919 लक्षात घ्या की हाय कमिशनरचं जे पद आहे ते 1919 कायद्याने तयार केलं होतं. हा पॉईंट आपण समजून घेतला पाहिजे. 1919 कायद्याने हे हाय कमिशनरचं पद निर्माण केलं होतं. आधी बेसिकली काय होतं लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं हे सुद्धा ब्रिटिशांचंच होतं आणि इंडियन गव्हर्नमेंट होतं हे सुद्धा ब्रिटिशांचंच होतं. ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंट या दोघांमध्ये सुद्धा समन्वयाचं काम कोण करायचं मित्रांनो माहिती का तुम्हाला, या दोघांमध्ये म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या वतीनं भारतासोबत संबंध ठेवणं आणि भारताच्या वतीनं लक्षात घ्या की ब्रिटिश गव्हर्नमेंटसोबत संबंध ठेवणं हे दोन्ही काम होतं सेक्रेटरी ऑफ स्टेटचं, म्हणजे भारतमंत्री आपण ज्याला म्हणतो ते. लक्षात ठेवा ब्रिटिश गव्हर्नमेंट टू इंडियन गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंट टू ब्रिटिश गव्हर्नमेंट ओके यांच्यामधला जर आपण लायझनिंग आपण ज्याला म्हणतो ब्रिटिश गव्हर्नमेंट ओके ब्रिटिश गव्हर्नमेंटचा भारताच्या संदर्भामधला लायझनिंग ऑफिसर कोण असेल, लायझनिंग ऑफिसर म्हणजे की त्यांना सूचना देणारा व्यक्ती कोण असेल तर सेक्रेटरी ऑफ स्टेट होता आणि भारताच्या सरकारच्या वतीनं ब्रिटिश सरकारपर्यंत आपले संदेश पोहोचणारा व्यक्तीसुद्धा SOSS होता ओके अशा प्रकारची रचना. पण आता 1919 कायद्याने या व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा बदल केला. लक्षात घ्या की ब्रिटिशांच्या वतीनं भारताच्या संदर्भामध्ये ओके काय म्हणू आपण त्याला की धोरणं त्या संदर्भात धोरण निश्चिती करणारा व्यक्ती म्हणजे ब्रिटिश टू इंडिया ओके हे जे होतं त्यासाठी SOSS हे पद असेल आणि भारत सरकारच्या वतीनं ब्रिटनमध्ये भारत सरकारची बाजू मांडणारा व्यक्ती म्हणजे हाय कमिशनर असेल असं सांगण्यात आलेलं आहे. हे 1919 कायद्याचं वैशिष्ट्य आहे. आधी दोन्ही कामं SOSS करायचा, सेक्रेटरी ऑफ स्टेट भारतमंत्री करायचा. आता भारतीय सरकारच्या वतीनं लक्षात घ्या, भारतीय सरकारच्या वतीनं ब्रिटिश सरकारकडे आपली बाजू मांडणारा व्यक्ती एक अधिकारी नेमला गेला ज्याला आपण हाय कमिशनर असं म्हणतो लक्षात घ्या. मग हे हाय कमिशनरकडे त्यांनी कोणती कामं सोपवली होती तर हाय कमिशनरकडे लक्षात घ्या त्यांनी भारत सरकारला लागणारं साहित्य खरेदी करणं, विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष देणं अशा प्रकारचं आहे. आणि त्याचबरोबर असं म्हटलं की त्याचं मुख्य काम काय होतं की जे बिझनेस ऑपरेशन्स होते त्यांच्यावर देखरेख ठेवणं हे त्याचं काम होतं. मग हे कायद्यामध्ये त्याचा उल्लेख आहे लक्षात घ्या. आणि मग या अनुषंगाने जर आपण बघितलं तर भारतीय व्यापार आयुक्ताच्या कार्यावर देखरेख करणं हा सुद्धा त्याचा ऑप्शन येऊ शकतो आणि म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर ए विधान ABC हे त्याचं उत्तर असायला हवं. ओके तर ओके हे लक्षात घ्या. हे होते आपले हिस्ट्रीचे साधारणतः 60 क्वेश्चन्स आहेत हिस्ट्रीचे. या ठिकाणी आपण ओके प्रत्येक क्वेश्चन या ठिकाणी त्याला योग्य तो न्याय देऊन जस्टिस देऊन त्याला डिस्कस करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ओके ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ओके हे प्रश्न या प्रश्नांची उत्तरं देत असताना ओके जास्तीत जास्त सोर्सेस आपण वापरून रिसर्च करून त्यातल्या त्यात जे एक बेस्ट प्रॉपर आन्सर आहे ॲप्रोप्रिएट आन्सर आहे ते त्या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑफकोर्स बऱ्याचदा असं होतं की MPSC ओके एक्झामिनर जो आहे त्याचं इंटरप्रिटेशन काहीतरी वेगळा असतो, सोर्स काहीतरी त्याचा वेगळा असतो लक्षात घ्या आणि त्या सोर्सनुसार ती उत्तरं बदलतात. मग आपल्याला त्यावेळेला ओके या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट होऊ शकते. पण मी तुम्हाला जसं सांगतो आहे त्याच्यातलं प्रत्येक उत्तर निवडत असताना योग्य तो सोर्स त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा याच्यामध्ये जर काही अडचणी असतील ओके तर मग तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता लक्षात घ्या. MPSC उत्तरांच्या संदर्भात एकदा की आल्यानंतर जर तुम्हाला काही शंका असतील तर यू कॅन डेफिनेटली कन्सल्ट अस. होपफुली आपलं हे सेशन तुम्हाला ओके उपयुक्त ठरलं असावं, आवडलं असावं अशी अपेक्षा आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. ओके विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.